पूजा तडस यांच्या आरोपांनंतर पंकज तडस यांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. तडस कुटुंबियांना बदनाम करण्याचं षडयंत्र असून हनीट्रॅप करून फसवल्याचं 2000 क्लिपचे पुरावे असल्याचं देखील पंकज तडस यांनी म्हटलेलं आहे. प्रकरण न्यायालयामध्ये प्रविष्ट असल्यामुळे सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केलेत. मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांना हाताशी धरून निवडणुकीवेळेस बदनामी सुरू असल्याचा पलटवार देखील पंकज तडस यांनी केला आहे. पहिल्यांदा 20 ऑक्टोबरला 2020 त्याच्यानंतर मी माझी तक्रार आयजीपर्यंत पोहोचव. माझ्याकडे तुम्हाला कोणते पुरावे पाहिजे? माझ्याकडे 2000 ऑडिओ क्लिप्स आहे की ज्याची मी फॉरेन्सिक लॅब टेस्ट करून आणलेली आहे आणि काही फॉरेन्सिक लॅब टेस्ट मी न्यायालयामध्ये सादर केलेले आहे आणि 10,000 पन्न्याचा पुरावासुद्धा माझ्याकडे आहे. मी न्यायालय न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे काही बाबतीत मी खुलसर बोलू शकत नाही, कारण की न्यायालयाचा अवमान होईल. जे काही स्पष्ट प्रकरण आहे ते लोकांना तुमच्या माध्यमातून कळू द्या की तुम्ही ज्या दिवशी म्हणाल ओपन स्टेज घेऊ, ओपन स्टेजवर माझे ऑडिओ क्लिप्स दाखवतो आणि तुमचे ऑडिओ क्लिप्स दाखवा, चॅलेंज असेल तर मान्य आहे. चला.